नागपूर जिल्ह्यामध्ये सर्व पेट्रोल पंपावर पुरेशा प्रमाणात पेट्रोल डिझेल व गॅसचा साठा उपलब्ध आहे. याशिवाय पेट्रोल पंपांना पुरवठा करणाऱ्या डेपोमध्ये मुबलक साठा उपलब्ध आहे. गरज पडल्यास पोलीस संरक्षणात पेट्रोल पंपात पेट्रोल पुरवण्यात येईल. त्यामुळे नागरिकांनी इंधन संपल्याच्या अफवावर विश्वास ठेवू नये असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी केले आहे. जिल्ह्यात कालपासून ट्रक चालकांनी काही ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केल्यामुळे इंधन टंचाईची अफवा पसरली आहे. शहरात पेट्रोल पंपावर मोठ्या प्रमाणात ग्राहकाच्या रांगा लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी आज पेट्रोल पंप व गॅस पुरवठा करणाऱ्या सर्व प्रमुख कंपन्या पेट्रोल डिझेल व गॅस डीलर असोसिएशनचे नागपूर जिल्ह्याचे प्रतिनिधीची सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. माध्यमासाठी त्यांनी एक व्हिडिओ जारी केला असून त्यामध्ये जिल्ह्यात कुठेही पेट्रोल डिझेल व गॅसची टंचाई नसल्याचे स्पष्ट केले. मुबलक साठा सर्वत्र उपलब्ध आहे. नागरिकांनी कोणत्याच परिस्थितीत गोंधळून जाऊ नये, अफवावर विश्वास ठेवू नये. अनावश्यक असेल, गरज नसेल तर पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर गर्दी करू नये असे आवाहन केले आहे. ज्या ठिकाणी अतिरिक्त मागणीमुळे पेट्रोल संपले असेल त्या ठिकाणचा पेट्रोल पुरवठा लवकरच सुरळीत करण्यात येईल. तसेच आवश्यकता नसेल तर गॅस सिलेंडरचे देखील बुकिंग करू नये असेही त्यांनी आवाहन केले आहे. गॅसचा साठा मुबलक उपलब्ध आहे, यामुळे त्यांनी जीवनावश्यक वस्तूचा पुरवठा करणाऱ्या ट्रक टेम्पोला तसेच रुग्णवाहिकांना अडथळा होणार नाही यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहनही यावेळी केले.